विशेषज्ञ समिती आहे, त्यांनी ज्यावेळेला आमच्याकडे हक्कभंगाच्या ज्या तक्रारी चालतात त्याच्या आम्ही जेव्हा मुळापर्यंत गेलो तेव्हा असं लक्षात आलं की मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रमांच्या औपचारिकतेमध्ये लोकप्रतिनिधींची नावं नसणं, त्याचबरोबर त्यांनी दिलेल्या तक्रारींचा पाठपुरावा न होणं, अनेक वेळेला वर्षानुवर्ष जनतेचे प्रश्न प्रलंबित राहणं आणि खास करून तालुका स्तरावरती लोकप्रतिनिधींनी तहसीलदार किंवा पोलीस अधिकारी यांना दिलेल्या लेखी निवेदनांची पोचसुद्धा दिली न जाणं अशा तक्रारींमुळे हक्कभंगाच्या तक्रारी विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये दाखल होत होत्या आणि म्हणून आज आम्ही 11वी बैठक सातारा जिल्ह्यामध्ये घेतलेली आहे. याच्यापूर्वीच्या बैठकांमध्ये विभागीय आयुक्त स्तरावरच्या आम्ही बैठका घेतल्या की ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष 5-5, 6-7 जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त शहर असतील त्या ठिकाणी आणि 22 वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे अधिकारी आम्ही तिथे बोलावलेले होते. आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातली बैठक अतिशय चांगली झाली. जिल्हाधिकारी श्रीमती श्वेता सिंघल यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने संयोजन केलं होतं. जिल्हा परिषदेचे CEO कैलास शिंदे, त्याचबरोबर पंकज देशमुख, सर्व अधिकारी वर्गांची 100% जवळजवळ उपस्थिती होती असं म्हणायला हरकत नाही. आणि 2 सादरीकरण, एक सामान्य प्रशासन विभागाने आमदार खासदार यांच्यासाठी काय प्रकारनी अधिकाऱ्यांनी सहकार्य द्यावं याबद्दलची माहिती आणि आमचं एक सादरीकरण विधिमंडळाचं की जे आमच्या कमिटीमध्ये आम्ही तयार केलेलं आहे. आमदार गिरीश व्यास, आमदार वडकुते हे दोघं त्या समितीचे सदस्य देखील उपस्थित होते आणि 2 प्रेझेंटेशन आज आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांना सादर केलेली आहे आणि त्याचबरोबर या पुस्तिका विधानमंडळाचे विशेष अधिकाराची माहिती ही देखील आम्ही महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी जवळजवळ आतापर्यंत याच्या 1000 प्रती वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये दिलेल्या आहेत. आमचा हेतू हा आहे की हक्कभंगाच्या तक्रारी येण्याचं प्रमाण कमी व्हावं आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जे आमदारांना अधिकार मिळालेले आहेत, खासदारांना अधिकार मिळालेले आहेत, त्याची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे झाली तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे एक लोकसेवा हमी विधेयक आपण मंजूर केलं की लोकांना ठराविक वेळेमध्ये सर्व बाबतीमध्ये सहकार्य मिळालं पाहिजे ते देखील पूर्ण होऊ शकेल. सकाळच्या अनौपचारिक बैठकीला आमदार शंभुराजे देसाई, आमदार बाळासाहेब पाटील हे आमदार विधानसभेचे सदस्य होते, तसंच कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन मांगुडे हे देखील आले होते आणि या विधानसभेच्या आमदारांनी ज्या आमच्याकडे काही त्यांचा फीडबॅक सांगितला त्याच्यातून आम्ही काही निर्णयापर्यंत पोचलेलो आहोत. त्याच्यात एक तक्रार अशी आहे की कामाची वेळ संपली की जिल्हाधिकारी किंवा SP CEO या अधिकाऱ्यांखेरीज जे तालुका स्तरावरचे अधिकारी आहेत ते संध्याकाळी 6 फोन उचलले जात नाहीत आणि म्हणून लोकप्रतिनिधींनी संध्याकाळच्या नंतर जरी काही कामासाठी फोन केला तरी त्यांचे फोन घेतले पाहिजेत आणि आज श्वेता सिंघल यांनी आजच्या बैठकीमध्ये अशा सूचना दिलेल्या आहेत की लोकप्रतिनिधींच्या फोनला 100% कॉलबॅक केला पाहिजे आणि काय काम आहे ते विचारलं पाहिजे. त्याचबरोबर त्यांनी दिलेल्या पत्रांची पोच देणं तर बंधनकारक आहेच पण त्याचबरोबर 8 आतमध्ये त्याचं उत्तर दिलं गेलं पाहिजे आणि समजा धोरणात्मक काही निर्णय त्याचे बाकी असतील तर त्यावरती किती वेळ लागेल याची देखील त्यांना पूर्वकल्पना दिली पाहिजे. तसं एक रजिस्टर प्रत्येक तालुक्याला मेंटेन झालं पाहिजे आणि कार्यक्रमाला बोलवत असताना आमदार खासदारांच्या बरोबर जरी जिल्हा परिषदेचा कार्यक्रम असला तरीसुद्धा पालकमंत्री असतील किंवा विधान परिषदेचे लोकप्रतिनिधी असतील यांच्या संदर्भामध्ये योग्य ती काळजी घेणं हे प्रशासनाचं पूर्णपणे काम आहे आणि विशेषतः दूरध्वनीवरती जेव्हा तक्रार येते त्या ताबडतोब तो फोन घेणं शक्य नसेल तर त्यांना SMS करून परत लगेच त्यांना संपर्क केला पाहिजे. दुसरा विषय असा आहे या सगळ्यामध्ये की पोलिसांच्या कनिष्ठ स्तरावरच्या कर्मचाऱ्यांकडून आमदारांशी, विशेषतः तालुक्याचे जे ग्रामीण भागातले आमदार आहेत त्यांच्याशी चांगल्या प्रकारचं वर्तन होत नाही, उलट जाणीवपूर्वक अपमानास्पद वर्तन दिलं जातं अशी देखील तक्रार केलेली आहे आणि मी असं सुचवलेलं आहे की DPC होते त्याच्यामध्ये आपण नियोजनामध्ये सगळं आर्थिक नियोजन करत असतो परंतु या ज्या आमदारांच्या लोकप्रतिनिधींच्या तक्रारी आहेत खास करून जनतेच्या हिताचे जे प्रश्न आहेत त्याच्याबद्दल दर
कमीत कमी 2 महिने, खरं तर दर महिन्यामध्ये स्वतः कलेक्टर मॅडम आहेत, त्याच्यानंतर पोलीस अधीक्षक आणि CEO यांनी सर्व आमदारांच्या बरोबर बैठक घेत जावी, आणि त्या बैठकीमध्ये DPC च्या खेरीज आणि त्या बैठकीमध्ये आमदारांच्या प्रश्नांचं निराकरण करण्याच्या दृष्टिकोनातून काय प्रगती झाली आहे बघावं, आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या बद्दल ज्या तक्रारी येत आहेत त्याच्याबद्दल पोलीस अधीक्षकांना मी असे सूचना केलेली आहे, विशेष हक्क समितीची प्रमुख या नात्याने, की कनिष्ठ स्तरावरचे सर्व कर्मचारी, तालुका स्तरावरचे, मग कॉन्स्टेबल आले, हेड कॉन्स्टेबल आले, जमादार आले, PI PI या सर्वांना बोलवून त्यांनी एक जनतेशी वागण्याच्या संदर्भामध्ये आणि लोकप्रतिनिधींनी वागण्याच्या संदर्भामध्ये काही एक आचारसंहिता किंवा नियमावली करणं हे अत्यंत गरजेचं आहे या वडदुतेपासून, आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी अर्थातच SP नी या संदर्भामध्ये पूर्णतः सहकार्याची भूमिका घेतलेली आहे, आणि त्यानुसार तसं ते एक कार्यक्रम पण आयोजित करणार आहेत, आणि मी त्यांना म्हटलेलं आहे की तुम्ही सांगून काय परिणाम होतो आहे, त्याचा काय परिणाम झाला आहे याचा रिव्ह्यू करण्यासाठी देखील मी जरूर येईन.